हे गाइज, वेलकम बैक टू द वीडियो। फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ऑफ कॅल्क्युलेशन सीरीजचा पार्ट वन बघितला होता। हा पार्ट टू आहे, त्याच्यामध्ये आपण प्लस आणि मायनसचं कन्फ्युजन जे काही होतं ते आपण दूर केलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शन शिकणार आहोत, ठीक आहे। आता फ्रॅक्शन्स काय असतं तिथूनच आपण स्टार्टिंग करूया। तुम्हाला 2 + 3 असे जे काही ऑपरेशन्स आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी जमतात, पण आपण कुठं अटकतो? आपण अटकतो जेव्हा आपल्याला 2 / 3 + 4 / 3 या प्रकारच्या ऑपरेशन्स येतात, ठीक आहे ना। तर यांना काय म्हणतात? फ्रॅक्शन्स म्हणतात। तरी हे एकदम सोपं आहे, जे तुम्हाला मी एकदम सोप्या ट्रिक्स नाही सांगणार आहे। जसं मागच्या व्हिडिओमध्ये असे रूल्स लिहिले होते सेम, ते रूल्स खूपच इम्पॉर्टंट होते आणि सोपे पण होते, त्याचप्रकारे हे पण एकदम सोपे रूल्स आहेत जे मी तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करणार आहे। फक्त व्हिडिओ फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा, येण्याची 100% गॅरंटी मी देतो, ठीक आहे। तर आता हे रूल्स व्हायच्या एका कोपऱ्याला किंवा मग एका फेअर पेजवर लिहून घ्या, ठीक आहे। तर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी पाहूया आधी। ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन काय सांगतं? फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर्स बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। जेव्हा आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असतो, म्हणजे हे जे मधलं साईन आहे हे नोट करतं की आपल्याला काय करायचं आहे। मधलं साईन सांगते की ॲडिशन करायची, 2 / 3 + 4 / 3 यांची ॲडिशन जर करायची असेल तर फर्स्ट रूल आपण सांगतो, फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर्स बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। इथं डिनॉमिनेटर हा जो असतो हा न्यूमरेटर असतो, काय असतो? न्यूमरेटर, तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल। आणि जो खालचा असतो तो डिनॉमिनेटर असतो, ठीक आहे। हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर। आता त्यांनी काय सांगितलं की फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर। इथं 3 and 3 सेम आहेत ना, म्हणजे इक्वल आहेत, ह्यांचे डिनॉमिनेटर इक्वल करायचं काम आहे का? मग नाही। मग आपण एक दुसरं एक्झाम्पल पाहूया, 3 / 4 + 6 / 2, ठीक आहे। आता त्यांनी सांगितलं की फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर्स, 4 and 2 इक्वल डिनॉमिनेटर आहे का? हे 4 आहे, इकडं 2 आहे, वेगवेगळे आहेत म्हणजे सेम नाही आहेत, इक्वल नाही आहेत, 4 मोठा आहे म्हणून आधी इक्वल डिनॉमिनेटर करायचे। तर ते कसे करायचे? काय सांगितलं त्यांनी? इक्वल डिनॉमिनेटर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। कसे करायचे ते पण सांगितलं की क्रॉस मल्टिप्लिकेशनने करायचे। तर ते कसं? 3 / 4, आता 3 / 4 + 6 / 2 आहे। आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा जो डिनॉमिनेटरचा टर्म आहे, ह्या डिनॉमिनेटरने याला पण आणि याला पण मल्टिप्लाय करायचं। मग करून घेऊया 3 × 2 = 4 × 2 झालं। त्याच्यानंतर प्लस साईन, जे साईन होतं ते साईन द्यायचं। नंतर 6 and 2 ला इकडच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे। इकडच्या डिनॉमिनेटर 4 आहे तर 4 × 6 = 4 × 2। इथपर्यंत ठीक, सोपं होतं एकदम। त्याच्यानंतर सरळ सरळ लिहून टाकायचं, 3 × 2 = 6 4 × 2 = 8 4 × 6 = 24 4 × 2 = 8 झाले का इक्वल डिनॉमिनेटर? आता इक्वल डिनॉमिनेटर झाले, आता इक्वल डिनॉमिनेटर झाल्यानंतर काय करायचं? इक्वल डिनॉमिनेटर झाले की डायरेक्ट सरळ सरळ करून टाकायची काय? ॲडिशन। आता तुम्हाला एक रूल तुम्ही शिकले असणार, इक्वल डिनॉमिनेटर असले तर एकच देतो आपण, म्हणजे हा 6 + 24 and 8 सेम आहेत म्हणून एकच एट लिहिणार आपण, ठीक आहे। आता काय करणार आपण? 6 and 24 ॲडिशन। 6 and 24 किती होतात? 30 / 8 हे तुमचं आन्सर आहे। किती सोपं होतं? काय करायचं अजून एकदा आपण पाहूया एक्झाम्पलने, सेम एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात राहील, नाही तर दुसरं घेऊया, ठीक आहे। 3 / 2 × 6 / 4 घेऊया, हेच होतं का काय? ठीक आहे, जे असेल ते हे घेऊया आपण। आणि 3 / 2 × 6 / 4 आधी काय सांगितलं आहे? फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर्स। फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा, 100% करेल, ठीक आहे। 3 / 2 × 6 / 4 फर्स्ट मेक इक्वल डिनॉमिनेटर्स। इथं काही डिनॉमिनेटर डिफरंट आहे, इक्वल डिनॉमिनेटर करायचे बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। मग कसं करायचं? आधी इकडची टर्म लिहून टाकायची, इकडच्या डिनॉमिनेटरने म्हणजे ह्या 4 याला आणि याला मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय 4, ठीक आहे। सॉरी हां, इथं काय होतं? ॲडिशन होतं, रेल्वे सॉरी, इथं ॲडिशन होतं, 3 / 2 + 6 / 4 होतं, ठीक आहे। 3 / 2 आपण 3 / 2 आपण इकडच्याच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय केलं। त्याच्यानंतर मध्ये प्लसचं साईन जसंच तसं, 6 / 4 आपण 2 मल्टिप्लाय केलं। इकडच्या टर्मला तिकडच्या टर्मच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं, तिकडच्या टर्मला इकडच्या टर्मच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं। इकडचा डिनॉमिनेटर 2 आहे, ठीक आहे, मल्टिप्लाय झालं। आता सरळ सरळ
त्यांचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. 4 × 3 = 12 + 6 × 2 = 12 4 × 2 = 8. आता इथं न्युमरेटर पण आणि डिनोमिनेटर पण दोघं सेम झालेले आहेत, ठीक आहे. पण हा जो रूल आहे एक असल्याचा तो फक्त डिनोमिनेटरसाठी असतो, म्हणून आपण 12 + 12 / डिनोमिनेटर सेम झालेत म्हणून त्यांचा कंबाईन 8 लिहूया, ठीक आहे. आता 12 + 12 = 24 अनडिवाइडेड बाय 8, ठीक आहे. आता 24/8 हे याचं आन्सर आहे. जर तुम्ही याला परत अजून लहान करायची विचार करशाल तर कसं करायचं ते पण शिकून घ्या. 8^5 = 24 येतो का? 8 × 1 = 24 हो येतो, म्हणजे 3^3 येत येतो, म्हणजे याचं आन्सर काय असेल? 3 8 × 1 = 1 8 × 3 = 24 म्हणून याचं आन्सर असेल 3. कळलं? आता ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये असं असतं. आता हेच हे झालं ॲडिशनचं. जर आपल्याला सबस्ट्रॅक्शन सांगितलं याच नंबर्सचं, म्हणजे इथं जर सबस्ट्रॅक्शन असलं तर काय करायचं? सेम मेथड, आधी बेस सेम करायचं, मग आपण काय करू 3 × 2 = 4 ने मल्टिप्लाय करू इकडच्या डिनोमिनेटरने, नंतर मध्ये मायनसचं साईन असेल आणि 6 × 4 = आपण 2 ने मल्टिप्लाय करू. नंतर डायरेक्ट ऑपरेशन करायचे, 4 × 6 = 12 4 × 2 = 8 −6 × 12 आणि 4 × 2 = 8. आता 12 मायनसचं साईन आहे म्हणून −12 / बेस सेम झाला आहे, डिनोमिनेटर सेम झाला आहे, तर कॉमन लिहूया. 12 − 12 किती असतात? 0/8. एनिथिंग डिवायडेड बाय मीन्स सॉरी 0/ एनिथिंग काय असतं? 0, म्हणून याचा आन्सर येईल 0. आय होप कळलं असेल. आणि जर व्हिडिओ समजला असेल तर कमेंटमध्ये लिहा. यो काही अडचण असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि ती मी नक्की सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. ही होती बेसिक मॅथ सिरीजचा पार्ट 2. जर तुम्ही बेसिक मॅथ सिरीजचा पार्ट 1 बघितला नसेल तर तो नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस आणि मायनसचं मी जे काही कन्फ्युजन आहे ते मी दूर केलेलं आहे, ठीक आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.